मिरज तालुक्यातील वनवासवाडी येथील एका घरात सर्वजण झोपलेले असताना अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून आत प्रवेश करत घरात ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सदर चोरीची घटना ही शनिवार दिनांक 8 जून रोजी मध्यरात्री 12:30 ते 3:15 सुमारास घडली. या प्रकरणी नितेश दिनकर शिंदे वय वर्ष 25 याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिंदे कुटुंबीय गुरुवारी रात्री जेवण करून बाहेरील खोलीचा दरवाजा उघडा अर्धवट उघडा ठेवून झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सदरचा मोबाईल लंपास केला. शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली मिरज.